लक्ष्मीच्या मावलांनी या मालिकेच्या पाच डिसेंबरच्या भागामध्ये कलाचे बाबा सांगत असतात काय ग कला तू एकटीच इतक्या लवकर आलीस आणि त्या दोघी अजून राहिल्या कुठे म्हणजे त्या दोघींना जर उशीर होत होता तर तू त्यांना घेऊन का नाही आलीस म्हणजे दरवेळेला तू त्यांना कधी सोडून येत नाहीस ना म्हणून म्हटलं आता मात्र कलाला सांगायचं नसतं की मला स्वतः नैनीने जायला सांगितलं आणि घडलेला प्रकार त्यामुळे कला म्हणते नाही बाबा तुम्ही म्हटलात ना की मी दमले हो खरंच मी दमले होते आणि त्यामुळे मी काजूला सांगितलं की त्या दोघींच्या समोर थांब आणि रॉकेटला पण सांगितले की रिक्षा पाठव आणि मी दमले होते ना म्हणून मी आले बाकी काही नाही असं म्हणत कला आता बाबांना खोटं सांगते आणि त्या दोघींनी केलेला कलाचा अपमान ती लपवून ठेवते पण बाबांना कलाच्या डोळ्यामध्ये काहीतरी वेगळं दिसत असतं कला आपल्याशी खोटं बोलते हे त्यांना कळतं मग ते म्हणतात हे बघ आलं घालून फक्कड चहा बनवलाय तू छान पैकी चहा पी बरं कलाला चहा देतात आणि कलाचा चेहरा पडलेला असतो तोपर्यंत इकडे अद्वैत बाहेर येतो राहुल त्याला मुद्दाम छेडत म्हणतो ब्रो ब्रो एक मिनिट ठाम तुझ्या चेहऱ्यावरचा हा ग्लो तरी बघून घे म्हणजे पहिल्यांदा कोणत्यातरी मुलीला उचलून तू खोलीत घेऊन गेलेला आहेस खरंच काहीतरी वेगळं चालू आहे आणि आता अद्वैतच्या चेहऱ्यावर ग्लो आलेला असतो त्यावरती राहुल म्हणतो खरंच खरंच त्या एकदम सुंदर आहेत ना अद्वैत म्हणतो हो त्या खूप सुंदर आहेत राहुल म्हणतो अरे वा म्हणजे पहिल्यांदा कोणासाठी तरी तू खूप छान म्हटलेलं आहेस असं म्हणत आता राहुल विचार करतो अच्छा म्हणजे हा नैनाच्या प्रेमात पडलाय तर म्हणजे स्टेजवरती माझ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट तू माझ्याकडून काढून घेतलीस मी बोलत असताना माईक काढून तू माझ्याकडून बोललास माझं महत्वाचं प्रोजेक्ट काढून सोहमला दिलंस त्यामुळे तुला आवडणारी प्रत्येक गोष्ट तुझ्यापासून हिरवून घेण्याची जबाबदारी माझी असं म्हणत राहुलच्या मनात कपटी विचार चालू असतो इकडे आता संगीता सांगत असते बाळा तुला लागलं तर नाही ना असं म्हणत दोघीजणी बोलत असतानाच आता इकडे सरोज म्हणते कोण आहात तुम्ही तुम्हाला कुणी बोलवलंय यावर ती रोहिणी म्हणते हो तुम्हाला कुणी पास पाठवले दोघीही गडबडतात कारण पास कुणी पाठवले हे त्या जा दोघींना जाणून घ्यायचं नसतंच कलाने पास कसे मिळवलेत काय मिळवलेत हे दोघींना माहीत नसतं आता मात्र इकडे लगेच संगीता सावध पवित्रा घेते आणि आपल्याला माहीत नाहीये कुणी पास दिले मग उलटाच कांगाव करते आणि म्हणते तुम्हीच आम्हाला पास पाठवलेत ना आणि तुम्हीच विचारताय म्हणजे आम्हाला पास पाठवले गेले म्हणजे आम्ही तुमचे पाहुणे आहोत इथे बोलून पाहुण्यांचा असा अपमान करताय का असं म्हणत संगीता आता उलटत चढते त्यावर ती अद्वैतची काकी म्हणत असते मला वाटतं यांना ना आबांनी पास पाठवले असतील तोपर्यंत इकडे आता अद्वैतचा काका सोहम आबा सगळेच जण डान्स कॉम्पिटिशनचा रिझल्ट काय लावायचा यासाठी बसलेले असतात आबा म्हणतात अद्वैत तू जो निर्णय घेशील ना तो योग्यच असेल डान्स कॉम्पिटिशनमध्ये विनर कोण झालं हे सगळं ठरवण्याची जबाबदारी तुझी त्यावरती इकडे आता मुद्दाम राहुल म्हणतो मला असं वाटते आपले प्रकाश आहेत ती त्यांची मुलगी ती खूप छान डान्स केला त्यामुळे मला वाटते आपण तिला पारितोषिक देऊया का यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो हे बघ डान्स कॉम्पिटिशनचा सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया काय होता तर डान्स पूर्ण झाला पाहिजे पण कोणीही डान्स पूर्ण केला नाही फक्त एका व्यक्तीने डान्स पूर्ण केला आणि शेवटपर्यंत ती डान्स करत होती त्यावर ती सोहम म्हणतो अच्छा अच्छा म्हणजे ती मुलगी का ती बेस्ट ट्रेनर आहे म्हणजे ती बेस्ट ट्रेनिंग घेऊन डान्स करते तिला अवॉर्ड द्यायचा का अद्वैत म्हणतो हे बघ बेस्ट ट्रेनर असू दे किंवा अजून काय असू दे शेवटपर्यंत डान्स करत चेहऱ्यावरच हसू न ढळू देता जी मुलगी डान्स करत होती ना त्याच मुलीला आपण बक्षीस द्यायचं आणि अद्वैतच्या डोळ्यासमोर नैनाचं चित्र उभं राहतं तो तोपर्यंत इकडे संगीता भांड्याला उठलेली असते हा म्हणजे आबांनीच पाठवले असतील पास पण घरी बोलून तुम्ही पाहुण्यांचा असा अपमान करताय त्यावर ती अद्वैतची काकीप परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणते हो शांत व्हा बरं तुम्ही आबांनी पाठवले असतील पास मी तुमच्यासाठी चहा कॉफी घेऊन येते त्यावरती आता इकडे रोहिणी विचार करते कशी आहेत ही माणसं आणि या माणसांना कुणी काय दिलं असेल इकडे आमंत्रण त्यावरती संगीता म्हणते आता हे सगळं चालूच राहणार आहे आता सरोज म्हणते काय चालू काय राहणार आहे त्यावरती आता बाजू सावडत संगीता म्हणते नाही नाही म्हणजे चहा पव अजून काय आणतील हे सगळं चालूच राहणार ना रोहिणी म्हणते हो हो आणते मी चहा आता मात्र रो इकडे रोहिणीच्या डोक्यामध्ये विचार येत असतो नक्कीच या बाई काहीतरी लपवत आहेत अद्वैत सांगत असतो ज्या मुलीने शेवटपर्यंत अगदी मनापासून डान्स केला ना त्याच मुलीला बक्षीस मिळायला पाहिजे आणि त्यांचं नाव आहे नयना खरे नयना खरे नाव घेतल्यावरती इकडे आता राहुल सांगायला लागतो दादा तुझ्या तर डोक्यामध्ये नाव पण लग्न फिट बसलेलं आहे रे ठीक आहे याच्यावरती आता मात्र इकडे अद्वैत म्हणतो आबा तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं आपण या नावाचा विचार करावा का आबा सांगतात हे बघ सगळा कार्यक्रम तू हँडल केलास जो काही कार्यक्रमाचा निर्णय असेल किंवा बक्षीस देण्याचा निर्णय असेल तो सगळा निर्णय तू घ्यायचा आहे तुझ्या निर्णयामध्ये मी सहभागी आहे तुला जे योग्य वाटेल ना तो निर्णय तू घे तोपर्यंत इकडे आता कलाचे वडील अजूनही या का नाही आल्या याचाच विचार करत असतात आणि ते म्हणतात कले अगं खूप उशीर झाला ग या दोघींना बराच वेळ झालाय आल्या का माहित त्या अजून मला खरंच काही कळत नाही आणि मला चिंता वाटते त्यावरती आता इकडे कला सांगते बाबा तुम्ही काळजी करू नका बरं काजू आहे रॉकेट रिक्षा घेऊन गेलाय येतील त्या दोघी लवकरात लवकर तुम्ही काही चिंता करू नका आणि त्याच वेळेला कला जेवण बनवायला लागते जेवण बनवता बनता कला चिडते आणि म्हणते खरं सांगू का मला या श्रीमंत लोकांच्या श्रीमंतीच्या खावायचा खूप राग येतो म्हणजे माजोरडी लोक असतात जरा का चार पैसे गिशात खिळखुळायला लागले की दुसऱ्याचा अमाबर करण्याचा यांना पासच मिळालेला असतो म्हणजे बघा ना आपल्या प्रकाश काकांना एका म्हणजे बिघडलेल्या मोठ्या माणसाच्या मुलाने उडवलं पण नंतर नंतर त्यांच्या पैसा जीवाचा सौदा करत पैसे देऊन ते सगळे ह्या सही सलामत सुटले ना आणि केस पण डाबली गेली मला ह्या श्रीमंतांचा खूप राग येतो म्हणजे बघा ना देवी आईची श्रद्धा करायची तर घरातल्या घरात पूजा केली तरीसुद्धा होते मनोभावे तिची प्रार्थना केली तरीसुद्धा पूजा पूर्ण होते पण यांचं काय तर यांच्याकडे पूजेचा बेखावा शतक महोत्सवीवरचं काय इतका खर्च काय तामझाम काय जसं की तामझाम करून देवी आई यांना प्रसन्न होणार आहे पण देवी आई प्रसन्न होईल ती सच्च्या भक्तीमुळे माणसांनी माणसाला माणसासारखं वागवलं तर पण हे या लोकांना कळतच नाही असं म्हणत श्रीमंताबद्दल आता कलाला रा, खरा राग का असतो हे आपल्याला समजतं कारण कलाच्या काकांना एका श्रीमंताच्या मुलाने उडवून पैशाचा झोलावा तो सुटलेला असतो इकडे संगीता चहा पित असते चहा पित असते आणि त्याच वेळेला सरोज तिला विचारते तुम्ही करता काय मिसेस खरे मिसेस खरे पण संगीताचं लक्षच नसतं कारण तिला आत्तापर्यंत मिसेस खरे या नावाने ऐकायची सवयच नसते मग मात्र इकडे कला म्हणते मम्मा मम्मा त्या तुला हक मारतायत त्यावर ती संगीता म्हणते अच्छा अच्छा हे बघ मला असं वाटलं की मी ना चहा फक्कड होतो ना तो पित होते त्यावरती नैना म्हणते अगं त्या तुझ्याशी काहीतरी बोलतायत ग सरोज म्हणते मला हे विचारायचं आहे की तुम्ही इकडे आलात कशा आणि आम्ही तुम्हाला आत्तापर्यंत पाहिलं नाही तुम्ही काय करता म्हणजे कोणता बिझनेस वगैरे आहे का तुमचा आता बिझनेस विचारल्यावर ती संगीता खोटारडी घाबरते काय सांगावं की आमच्या इथे लहान सहान मूर्ती बनवण्याचा बिझनेस आहे म्हणजे आपण यांच्या तोला मोलाचे नाहीत असं कळल्यावरती आपल्याला हकळून दिलं तर आणि माझा नैनीला अद्वेतला फसवायचा प्लॅन अर्धवट राहिला तर मग संगीता म्हणते आहे की आमचा मोठा बिझनेस आहे मोठा बिझनेस आहे आमचा असं म्हणत असताना सरोज म्हणते कसला बिझनेस कुठे आहे तुमचा बिझनेस म्हणजे मला काही माहीत नाही आहे आता नैना मात्र आता सावध होते काहीतरी करायला पाहिजे जर का ही आई गडबडली तर माझं काही खरं नाही लगेच नैना म्हणते माझा पाय बरा झाला आई मला वाटते आपण निघूया उशीर करूया नको घरी आपले सगळेजण वाट पाहत असतील की नाही चल चल आपल्याला निघायला पाहिजे असं म्हणत संगीता आणि आता नैनी तिथून पटकन पळून जाण्याचा प्रयत्न करत असतात जेणेकरून आपला बिझने किंवा आपली पोझिशन ही या लोकांना कळू नये मग संगीता म्हणते नैनी आता बरं वाटते का तुला नैना म्हणते हो हो हळूहळू बरं वाटते आणि ती नैनाला उठवते आणि हळूहळू निघते निघताना नैना सांगते म्हणजे अद्वेतला माझा खूप खूप थँक्यू सांगा संगीता म्हणते हो हो नक्कीच थँक्यू सांगा पण तितक्यात रोहिणी येते आणि दोघींनाही थांबवते तुम्ही कुठेही जाऊ शकणार नाही असं म्हणत असताना संगीता म्हणते का बरं त्यावरती आता इकडे रोहिणी सांगते खरं सांगू तर तुम्ही इतका चांगला डान्स केलात आणि डान्स कॉम्पिटिशनचे विनर अनाऊन्स होत आहेत मग तुम्ही कसे जाऊ शकता निदान विनर कोण आहे हे तरी बघा आणि मग जा यावरती आता मात्र संगीता विचार करते हे तर पॉईंटची गोष्ट आहे माझ्या नैनीला पारितोषिक मिळालं तर त्यामुळे मला थांबायला पाहिजे संगीता म्हणते हो हो आम्ही विनर डिक्लेअर होईपर्यंत नक्की थांबणार आणि आता दोघीजणी बाहेर येऊन बसतात जेणेकरून विनर कोण आहे हे समजेल याच्यावरती आता मात्र इकडे कला देवी आईची प्रार्थना करत असते आणि म्हणते आज खूप दिवसांनी आई आणि ताई यांच्या मनासारखं झालं आहे तर या कॉम्पिटिशनमध्ये ताईलाच पहिलं पारितोषिक मिळू दे आणि तिच्या मनाप्रमाणे तिला जसा नवरा हवे ना तसा नवरा मिळू दे देवी आई हीच माझी प्रार्थना आहे इथेसुद्धा कला स्वतःसाठी काही न मागता नैनीसाठीच मागत असते मग इकडे डान्स कॉम्पिटिशनचा विनर अनाऊन्स करण्यासाठी अद्वैत स्टेजवरती येतो आणि तो सांगतो की ही डान्स कॉम्पिटिशन ज्यांनी पूर्ण केली मनापासून जे नाचली व्यक्ती तिला याचं पारितोषिक मिळणार आहे संगीता हात जुडून प्लीज 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 माझ्या नैनीलाच पारितोषिक मिळू दे अशी देवी आईकडे दे प्रार्थना करत असते आणि तितक्यात अद्वेत आता विनर अनाऊन्स करतो अद्वैत सांगतो या कॉम्पिटिशनच्या विनर आहेत नैना खरे नैनाचं नाव घेतल्यावर ती नाचतच नैना स्टेजवरती जाते अद्वैत तिला आता छानपैकी पे हिऱ्यांचं पेंडंट असलेला एक छोटासा नेकलेस तो तिच्या गळ्यात घालतो आणि यांची स्वप्न पूर्ण होतात हार घेऊन सगळेजण घरी आल्यावर ती काजू म्हणते ताई या ती खरं तर कला ताईचा हक्क आहे आणि काजू तो हार काढून कलाच्या गळ्यात घालते कलाच्या गळ्यात हार घातल्यावर ती काजूचं लक्ष नैनाच्या कानाकडे जातं आणि ती म्हणते काय ग कानातलं कुठे हरवलंस आता मात्र इकडे कला विचार करते ते तर माझ्या आजीचं आठवणीचं कानातलं होतं काहीही करून ते मला चांदेकरांच्याकडून आणलं पाहिजे आता लपवलेलं कानातलं अद्वैतच्या रूममधलं अद्वेतला सापडतं अद्वैत ते कानातलं हातात घेतो आणि पुन्हा एकदा महिन्याच्या आठवणीमध्ये आठवून जातो आता कानातल्याच्या निमित्ताने कला आणि अद्वैत या दोघांची पुन्हा एकदा गाठभेट होणार आहे